पंचवीस नोव्हेंबरला एकोणीसशे पन्नास साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीच्या वतीने घटना ही कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीला सादर केली। हा दिवस देशाच्या इतिहासातला महत्त्वाचा दिवस असा मी त्या ठिकाणी मानतो। लोकांची घटना प्रियम्बल जे आहे ते असं म्हणतं की वी द पीपल, म्हणजे लोकांची घटना ही लोकांनीच तयार केली आणि लोकांनीच तिला स्वीकारली अशी असणारी परिस्थिती आहे। आत्ता आत्ता कुठेतरी सुप्रीम कोर्ट ह्या गोष्टीला मान्य करायला लागलेली आहे की या घटनेच्या माध्यमातून व्यक्तिगत माणूस जो आहे या व्यक्तिगत माणसाचं जे दुसऱ्या माणसाबरोबर जुळवणी झाली ज्याला इंग्रजीमध्ये असोसिएशन आपण म्हणतो, या असोसिएशनमधून भारताचं राज्य हे निर्माण झालं, राष्ट्र हे निर्माण झालं। हे राष्ट्र निर्माण होत असताना व्यक्तिगत अधिकार त्यांनी पूर्णपणे सोडले नाहीत, तर त्यांनी असोसिएशन होण्याच्या दृष्टिकोनातून, देश उभारण्याच्या दृष्टिकोनातून, कायदा आणि सुव्यवस्था चालण्याच्या दृष्टिकोनातून आणि उद्याचं प्रतिनिधित्व सरकार आपण निर्माण करणार आहोत त्याच्यापैकी आपण काय अधिकार सोडलेत आणि त्या अधिकाराचं घटनेच्या माध्यमातून एक कोड निर्माण झाला त्या कोडचं असणारं विश्लेषण हे पूर्णपणे बाबासाहेबांनी त्या असणाऱ्या भाषणामध्ये केलं। देशापुढे येणारे धोके याचं सुद्धा त्यांनी असणारं विवेचन केलं। या देशामध्ये स्वातंत्र्य का गेलं, राज्य का संपलीत याचं त्यांनी उदाहरण दिलं। उदाहरण देत असताना त्यांनी असणारं जयचंद असा शब्द प्रयोग केला। जयचंदमुळे इथले असणारे अनेक राज्य गेली असं ते म्हणाले, तेव्हा यापुढे जयचंद होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे आणि ही दक्षता घेत असताना धर्म आणि जात याच्यावरती आधारित राजकारण जर झालं तर या देशाचं पुन्हा स्वातंत्र्य धोक्यात येईल का अशी शंका सुद्धा त्यांनी त्यावेळेस व्यक्त केली। आज आपल्याला असणारं दिसतंय की 2024 लोकसभेच्या निवडणुका या विकास मुद्द्यावरती किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात आणि परदेशी धोरण याच्यावरती तर लढल्या जातील याच्याबद्दल दुमत नाही, पण त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो राहणार आहे की जो RSSचा अजेंडा आहे की आम्हाला आमची व्यवस्था पाहिजे, आमची हा शब्द फसवा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। हिंदू धर्मियांमध्ये दोन भाग आहेत, एक वैदिक परंपरेचा भाग आहे आणि एक संत परंपरेचा भाग आहे। RSS आणि BJP ज्यावेळेस
आपला संविधान पाहिजे असं ज्यावेळेस ते म्हणतात त्यावेळेस ते वैदिक धर्मावरती आधारलेलं संविधान पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. आत्ताचं असणारं जे संविधान आहे हे संविधान इथल्या संतांच्या भूमिकेला महात्मा फुले शाहू महाराज यांच्या विचारसरणीला पुढे घेऊन जाणारं आहे. समतावादी आहे, बंधुत्ववादी आहे आणि व्यक्ती स्वातंत्र्यवादी आहे अशी परिस्थिती आहे. वैदिक विचारसरणी जी आहे त्या वैदिक विचारसरणीमध्ये बंधुत्व नाही, समता नाही आणि व्यक्ती स्वातंत्र्य नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणूनच ही लढाई केव्हा नाही केव्हा तरी होईल. या संदर्भातलं अलाहाबाद युनिव्हर्सिटीमध्ये बाबासाहेबांनी जे 54 साली भाषण केलं त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं की भारतीय माणूस दोन जीवन जगतोय. त्याचं एक जीवन संविधानाच्या माध्यमातून आहे आणि त्याचं दुसरं जीवन हे वैदिक पद्धतीचं असणारं जीवन आहे. त्यांनी रेल्वेतलं उदाहरण दिलं, रेल रुलाचं उदाहरण दिलं आणि सांगितलं की रेलवरती अशा ज्यावेळेस दोन वेगवेगळ्या पद्धती जातील त्या कधीही एकत्र येणार नाहीत, उलट कालांतराने या दोघांमधलं भांडण होईल की जे आज आपण असणारा पाहतोय जाती जातीमधलं भांडण लागलेलं आहे, धर्माधर्मामधलं भांडण लागलेलं आहे. तेव्हा बाबासाहेब म्हणाले होते की एक कुठला तरी मार्ग त्याच्यामधला हा स्वीकारावा लागेल. 25 नोव्हेंबरला शिवाजी पार्कवरती संध्याकाळी 4 वाजता संविधान के सन्मान में वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जी रॅली ठेवण्यात आलेली आहे त्याचा उद्देश हाच आहे की 2024 मार्च महिन्याच्या एप्रिल महिन्याच्या लोकसभेच्या निवडणुकीला जाण्याच्या अगोदर हा विषय ऐरणीवरती येणार आहे त्याची जाणीव लोकांना करून दिली पाहिजे. आणि म्हणून आम्ही संविधानवादी असल्यामुळे सध्याच्या असणाऱ्या संविधानवादी असल्यामुळे हेच संविधान आम्हाला पाहिजे ही सांगण्यासाठी आम्ही सगळेजण तिथे एकत्र येणार आहोत. यामध्ये आमचा विचार विनिमय चाललेला आहे आणि त्या विचार विनिमयामध्ये ज्याला म्हणता येईल काँग्रेस पक्षाचे असणारे राहुल गांधी यांना निमंत्रण द्यायचं या संदर्भातला आमचा निर्णय त्या ठिकाणी होणार आहे. एक नॅशनल कॉज आहे, देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून कुठल्याही पद्धतीने पक्षपात न करता हा एक नॅशनल इश्यू राहावा या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी पाहतो आणि त्याच दृष्टिकोनातून त्याचं आम्ही पूर्णपणे नियोजन केलं आहे अशी परिस्थिती आहे. आपण आता विचार सर, रॅलीचं स्वरूप आणि आतापर्यंत ते आम्ही असं मी आत्ताच असणारं सांगितलं की काँग्रेस पक्षाचे असणारे जे राहुल गांधी आहे त्यांच्या संदर्भातला असणारा निमंत्रण देण्याचा जे आहे तो आमचा असणारा निर्णय होईल तो झाला की आम्ही असणारं त्यांना अधिकृतरित्या निवेदन म्हणजे निमंत्रण पाठवू. आणखी कोण कोण असणार आहे आमची युती आहे त्याच्या मग ग्रहित धरून चाला, ज्यांच्यावर युती नाही त्यांच्याशी निमंत्रण द्यावं लागतं ना. महाविकास आघाडीतले इतर पक्ष यांनाही निमंत्रित केलं जाईल, शरद पवार किंवा इतर नेते काँग्रेसमधून तर राहुल गांधी बोलवत आहेत, शरद पवार
नाही आम्ही असा आत्तापर्यंत असणारा जो आमचा विचार चाललेला आहे तो काँग्रेस पक्षाबरोबरचाच विचार चाललेला आहे. ज्यावेळेस महाराष्ट्र कमिटी निर्णय घेईल इतर पक्षांच्या संदर्भात तेव्हा त्यांनाही ते एक्सटेंड केलं जाईल. सर रॅलीचं स्वरूप कसं असणार, कुठपर्यंत काय निर्णय? रॅली ही असणारी सभेच्या स्वरूपामध्ये आहे आणि शिवाजी पार्कलाच आम्ही जमणार आणि तिथेच असणारा ती रॅली आम्ही विसर्जित करणार. सर संविधान धोक्यात आहे असं का वाटतं? मी धोक्यात आहे असं म्हणत नाही. आम्ही असणारा सन्मान हा शब्द वापरलेला आहे. त्याच्यामुळे असणारा आर एस एस बी जे पी यांनी घोषणा केलेली आहे की आम्ही बदलणार. आम्ही असणारा म्हणतो आहे की आम्ही ह्या संविधानाच्या माध्यमातून वंचितांचं, त्याच्यानंतर उपेक्षितांचं, ओबीसींचं आणि त्याच्याबरोबर इतर धार्मिक ग्रुप जे आहेत त्या सगळ्यांना या संविधानाने न्याय मिळतो, न्याय देता येतं आणि आम्हाला प्रतिनिधित्वसुद्धा मिळतं. त्यामुळे आम्ही ह्या संविधानाच्या बाजूने आहोत. सर इतर राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचे. दोन दिवसांपूर्वी भुजबळ म्हणाले होते की तुम्ही आम्हाला पाठ दाखवू नका, हे तुम्हाला त्यांनी अशा पद्धतीनं आवाहन केलं आहे, याला तुम्ही उत्तर कसं? नाही, मी आता पक्षातले लोक आहेत ते त्यांना उत्तरं देतील त्याच्यामध्ये.